राज्यातील होमगार्डच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 21 ऑगस्ट पासून 10 दिवस सुरू असलेले उपोषण 31 ऑगस्ट रोजी जळगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची मध्यस्थी व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत त्यांच्या आश्वासनानंतर सोडण्यात आले. मात्र त्याला आता 1.5 महिना उलटला तरी मागण्यांविषयी घेण्यात येणारी बैठक झाली नाही की मागण्यांचा विचार होत नसल्याने आगामी सर्वच निवडणुकांवेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यातील सर्व होमगार्डनी दिला आहे. रोल प्ले करेल किंवा तुम्हाला तिथे समन्वयाची भूमिका मी घेईन. तुम्हाला गिरीश महाजन साहेबांशी आता बोलणं करून देतो की बाबा असं असं आहे. किती लोक आहेत तुम्ही राज्यभरात? सर पटावर 45,724 होमगार्ड सैनिक आहेत आणि अपात्र सेवा समाप्त विविध कारणाने असे 50,000 होमगार्ड सैनिक आहेत. सर ही मतदान आम्ही तुमच्या पाठीशी लावू ना? मतदानापेक्षा व्यक्ती म्हणून आम्ही विचार करतो. राजकारण चालू राहील. 19 लाख मतदान आहे सर होमगार्ड सैनिकांचा संपूर्ण राज्यात. सर नावासारखंच काम निघाले. एकच मिनटं घेतो. महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाचं 12 दिवसापासून यांचं आंदोलन चालू होतं. इथंच बसलेले तर ते आता तुमच्याशी बोलून ते मिटवायचं म्हणतायत. त्यांची एक बैठक देवेंद्र भोंशी एक घेऊन द्यायची आहे. काही गोष्टी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासारख्या नाही आहेत, पण काही गोष्टी ह्या मागण्या मान्य करू शकतो आपण, म्हणजे फार अडचणीच्या नाही आहेत. त्यांना 8-2 दिवस काम भेटलं पाहिजे किंवा वेतनाचा विषय असेल तर त्यांच्या राज्याची अध्यक्ष आहे डॉक्टर प्रतापराव मोहिते. काल रक्षाबंधनचा पण ते काल 3,500 लोक होते, आता कमी झाले. ते कुठे कुठे गेले? 12 दिवस झाले, कोणी आलं नाही इथपर्यंत. त्यांचं म्हणणं आता काय 550 लोक उरले तिथं. आता काही तुम्ही येऊ नका, जाऊ द्या. नाही पण काल खूप गर्दी होती काल इथं. हां ठीक आहे. 45,000 लोक राज्यभरात होमगार्ड आहेत त्यांची एकूण. 2 मिनिटं ते अध्यक्ष बोलतात त्यांच्या राज्याचे. मी त्यांच्या इथं आंदोलनाच्या ठिकाणी सोडवायला त्यांचं चाललं होतं तर मी म्हटलं मी तुमचं बोलणं करून देतो, ते सोडवत आहे. 2 मिनिटं देतो त्यांना. साहेब नमस्कार, म्हटलं प्रतापराव मोहिते पाटील बोलते सर. हो का सर? सर आता तुम्ही बोलत असाल उपमुख्यमंत्री साहेबांची आम्हाला भेट देत असाल साहेब, आम्ही आंदोलन तुमच्या शब्दाने. हो चालेल. आणि आम्ही उपोषण तिकडे शब्दाने माघार घेतो म्हणतो. ओके. आणि सर सर आमची एक विनंती होती, जे होमगार्डवर आता कारवाई झाली नाही सर तर तुम्ही एकदा ती माग सीजी साहेबांना सांगून मागं घ्यायला हवं. सगळ्यांवर कारवाई केली उपोषण जे आलेले आहेत ना त्यांच्यावर कारवाई त्यांनी घेतली केली आहे की तुम्ही कारणे दाखवा म्हणून. तर सगळ्यांनी ओके सर. या संदर्भात डॉक्टर प्रतापराव मोहिते पाटील व्यवस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ यांच्या वतीने देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त उरविंदर पॉल सिंग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गोडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान 365 दिवस नियमित रोजगारासह इतर विविध मागण्या होमगार्डकडून केल्या जात आहे, त्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यासह आंदोलन करण्यात आले. यात 76 वर्षांच्या इतिहासात होमगार्ड हा तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहे असे होमगार्ड संघटनेचे म्हणणे आहे. होमगार्ड स्वतःवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात तसेच नियमित 365 दिवस रोजगार मिळावा यासाठी ते लढा देत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात 21 ते 29 ऑगस्ट दरम्यान होमगार्डनी आंदोलन केले होते. त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुढील 10 दिवसात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून संयुक्त भेट घालून होमगार्डना 365 दिवस नियमित रोजगारासह इतर 20 मागण्यांवर चर्चा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर देखील बोलणे करून दिले होते व त्यांनी ही बैठक घेण्याविषयी सांगितले होते. त्यामुळे होमगार्डनी त्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. मात्र एवढे दिवस लोटूनही गृहमंत्र्यांसोबतची बैठक झालेली नाही. देशातील व राज्यातील घडामोडी रोज सर्वात आधी बघण्याकरिता न्यूज DHD चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला ऑलवर सेट करा आणि बघा मराठी बातम्या रोज सर्वात आधी.